सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त आपल्याला निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा ठेवण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातल्या संपूर्ण शाळेमध्ये या स्पर्धा ठेवण्यात आलेल्या आहे. यामध्ये वेगवेगळे विषय दिलेले आहे. त्यापैकी 8 नंबरचा विषय मध्ये म्हणजे निरंतर शिक्षण. 8 नंबरचा विषय जो आहे तो कोणता आहे? निरंतर शिक्षण. तर आपण निरंतर शिक्षण या घटकावर या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. इतर जे विषय आहे ते विषय या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेले आहे. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती की माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. तर चला मित्रांनो, बघूया आपण निरंतर शिक्षण यावर आपण पुढचे 4 ते 5 मिनिटं चर्चा करूया. बघा, मानव हा जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सतत शिकत असतो. नवे जन्मभर तो विद्यार्थीच असतो. आजच्या स्पर्धेच्या युगात आपण पाहतो की ज्ञान आणि माहितीचा प्रचंड स्फोट झालेला आहे. अलीकड्या स्पर्धेच्या युगामध्ये ज्ञान आणि माहितीचा प्रचंड स्फोट झालेला आहे. माहिती व ज्ञान देणारे अनेक स्रोत देखील उपलब्ध आहेत. एवढेच काय, विद्यापीठात निरंतर शिक्षण विभाग देखील आपल्याला कार्यरत आहे. या विभागामार्फत अनेक छोटे मोठे अभ्यासक्रम विकसित केले जातात. ते विकसित करीत असताना अनेक पैलूंचा विचार केला जातो. माहितीची सत्यता पडताळली जाते, तपासली जाते, त्याची प्रत्यक्षात उपयोगिता बघितली जाते, लक्षात घेतली जाते व तो अभ्यासक्रम अद्ययावत, उपयोगी व शिकणाऱ्यांच्या वेळेचा सदुपयोग होईल अशी रचना त्या विषयाच्या क्षेत्रात प्रत्यक्ष काम करून यशस्वी झालेल्यांकडून करून घेतला जातो. दैनंदिन जीवनातील व्यस्ततेमुळे अनेक जण इच्छा असूनही शिक्षण शिकू शकत नाही. विद्यार्थी दशेमध्ये असताना बरेच जण खूप इच्छा असते शिक्षण शिकायची, मात्र वेगवेगळ्या कारणामुळे, घरच्या जबाबदारीमुळे मधातच शिक्षण सोडावं लागतं. तर काही जण त्या गोष्टींना महत्त्व न दिल्यामुळे, जाणते अजाणतेपणामुळे ते शिक्षणापासून दूर जातात. वैयक्तिक तसेच व्यावसायिक दृष्ट्या अधिक सक्षम व्हायचे असेल तर आजीवन शिकण्याशिवाय पर्याय नाही. निरंतर शिक्षणाचे अनेक फायदे आहेत. अगदी आपल्या कर्मचारी वर्गाची भरती करताना उद्योजक सुद्धा त्या व्यक्तीची शैक्षणिक पात्रता, क्षमता, कौशल्य, अनुभव याबरोबरच नवीन गोष्ट शिकण्याची, त्याची अंगीकारण्याची वृत्ती आवर्जून तपासतात. तेव्हाच त्याला प्रत्यक्षामध्ये पोस्टिंग दिली जाते किंवा आपल्या कंपनीमध्ये त्याला काम दिलं जातं. अनुभव हा तर कळत न कळत शिकत राहतोच माणूस. तो त्या प्रत्यक्षामध्ये त्यामधून त्याला त्या गोष्टीचा तो परिपाकच आहे की प्रत्यक्षात आपण काम केलं की आपल्याला तो अनुभव मिळतो. मात्र मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची बाब ही की निरंतर शिक्षण घेणाऱ्या व्यक्तीमध्ये पुढील वृत्ती दिसून येते. जी व्यक्ती निरंतर शिकते, जी ज्या व्यक्तीला शिक्षण घेण्याची निरंतर आवड असते, त्या व्यक्तीमध्ये कोणत्या बाबी जाणून येतात? तर नंबर एक, त्या व्यक्तीमध्ये नवीन आव्हाने स्वीकारायला त्या व्यक्तीला आवडते. नंबर दोन, आपण काय शिकलो, आपण काय येते आपल्याला याबाबतचे स्वमूल्यांकन करतात. दुसऱ्यांकडून मूल्यमापन ती व्यक्ती स्वतःचं करून घेते. काळजीपूर्वक कोणतीही गोष्ट ती व्यक्ती ऐकते. नवीन गोष्ट माहिती करून घेण्याची उत्सुकता त्या व्यक्तीमध्ये असते. मित्रांनो, अशा व्यक्ती चौकस वृत्तीच्या असतात आणि या व्यक्तींच्या यशाचे नवनवे, या व्यक्ती यशाचे नवनवे मार्ग शोधत असतात. ज्या निरंतर शिक्षण घेण्याची ज्या व्यक्तींना आवड असते, ज्या निरंतर शिक्षण घेतात, त्या व्यक्ती यशाचे नवनवे मार्ग शोधत असतात. नवीन शिक्षण घेत असताना काही गोष्टीचे पालन केले असता शिक्षण अर्धवट राहणार नाही व त्याचा पुरेसा लाभ होऊ शकेल. यामध्ये कोणत्या बाबी आहेत त्या? तर आपण नवीन शिक्षण घेत असताना ह्या काही बाबी पाळल्या पाहिजे. नंबर एक, आपण जे शिकण्याची, आपल्याला जी शिकण्याची इच्छा आहे त्याची आपण यादी बनवली पाहिजे. मला काय शिकायचं त्याची मी यादी बनवली पाहिजे. नंबर दोन, एकाच वेळी शकतो एकच गोष्ट मी निवडली पाहिजे. तीन, त्यास लागणारा साहित्य, साधनांचा अंदाज मी घेतला पाहिजे. मला जे शिकायचं त्याच्यासाठी मी वेळ निश्चित केला पाहिजे. दररोज शक्यतो नियमित मी त्याच्यासाठी वेळ दिला पाहिजे, मी त्याचा अभ्यास केला पाहिजे. नाविन्यतेचा व उत्तमतेचा ध्यास हा मनुष्यास अधिकाधिक शिकण्यास प्रवृत्त करतो. पदवी व त्यापुढील शिक्षण हे अंतिम उद्दिष्ट नसून तर
नृत्य तर शिक्षणाचा पाया असावा, त्या शिक्षणाचा उपयोग होऊन प्रत्यक्षात कार्य व्हावे व ते कार्य निरंतर उत्तमोत्तम घडवण्याकरिता आजीवन शिक्षण असावे। ते उच्च शिक्षित व्यक्ती आहेत, त्यांनी समाजात इतरांना निरंतर शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण घेण्यास प्रेरित करावे। मित्रांनो, पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह लवकरच भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।